ती मोठा ट्विस्ट मी ऑलरेडी आणलाय. मी त्यांचं लग्न घडवून आणलंय जे पॉसिबल नव्हतं. जागरण गोंधळ असू दे किंवा काय काहीतरी होत असतं, काहीतरी घडत असतं, त्याच्यामुळे इथे पण तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मला पुरणपोळी खूप आवडत नाही. मला तिखट पदार्थ आवडतात, त्याच्यामुळे माझं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे असतं. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेटवर. आणि माझ्यासोबत आहे तुम्हा आम्हा सगळ्यांची आवडती आणि लाडकी दीपाली ताई. ताई कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. बरं ताई, मालिकेत सेट बघून तरी कळत आहे होळी स्पेशल काय काहीतरी खास असणार आहे, पण तू काय सांगशील होळीनिमित्त आम्हाला काय बघायला मिळणार आहे? होळी म्हणजे रंगांचा सण, रंग तर असतील, डान्सही असू शकतो आणि ट्विस्ट आणि टर्न्सही असू शकतात. आणि आमच्या शोमध्ये प्रत्येक आय थिंक जे काय नवीन फेस्टिवल्स किंवा जागरण गोंधळ असू दे किंवा काय काहीतरी होत असतं, काहीतरी घडत असतं, त्याच्यामुळे इथे पण तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग ट्विस्ट बघायला मिळणार आहे. अगदीच नाही, पण मालिकेत तर आम्हाला काहीतरी बघायला मिळतंच, पण पर्सनल आयुष्यात दीपाली ताई होळी कशी साजरी करते किंवा तुझ्या घरी वातावरण कसं असतं किंवा तू कधी होळीमध्ये कुणाला रंगाने माखवलेस का? रंगपंचमी असते आपल्याकडे आणि लहानपणापासून म्हणजे आम्ही 5 बहिणी आहे, त्याच्यामुळे आमची तर खूप धमाल. आम्ही टेरेसवर असायचो आणि पाणी रंग तेव्हा पाण्याची इतकी कमी नव्हती, पाणी जरा चांगलं होतं, व्यवस्थित मुबलक प्रमाणात अवेलेबल होतं त्याच्यामुळे. पण आणि एक म्हणजे संध्याकाळपर्यंत ते रंगपंचमी केल्यानंतर आम्ही जेव्हा खाली यायचो तेव्हा माझी मम्मी अशी उभी असायची की लगेच लगेच बाथरूममध्ये, लगेच बाथरूममध्ये, घर खराब करू नका तुम्ही. सो होळीच्या त्या खूप वेगळ्या आठवणी आहेत. आणि आता बिकॉज आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो तर माझा मुलगा खाली सोसायटीमध्ये मस्त होळी खेळतो आणि आय थिंक आजकालच्या मुलांची तर सुट्टी पण येते ह्याच दरम्यान, त्याच्यामुळे 4-6 दिवस होळी चालते ह्यांची. आणि मला तितकंसं टेन्शन नसतं, म्हणजे मी त्याला फुल ऑन सूट देते की तुला काय खराब करायचं ते सगळं खराब कर, पण तू मज्जा कर. अगदीच नाही, पण होळी म्हटलं की पुरणपोळी किंवा मराठमोळी पदार्थ सुद्धा असतात, सो तुझ्या घरी असं काही बनतं का? आणि तुला जर एखाद्याने चॅलेंज दिला पुरणपोळी खायचा तर ॲट अ टाइम तू किती खाऊ शकतेस? माझ्या घरी बिकॉज होळी आपण जी होळी करतो तिच्यामध्ये तर प्रसादाला पुरणपोळी असतेच, पण मला पुरणपोळी खूप आवडत नाही. मला तिखट पदार्थ आवडतात, त्याच्यामुळे माझं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे असतं, त्यामुळे मी खूप पुरणपोळ्या नाही खाऊ शकत. अगदीच, तुला तिखट पदार्थ खऱ्या आयुष्यात आवडत असले तरी मालिकेत तुझी तिखट भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता कला अद्वैतचं जे काही सुरू आहे त्यामध्ये तू काही करणार आहेस, तुझ्यामुळे काहीतरी ट्विस्ट येणार आहे, याबद्दल काय सांग? अरे किती मोठा ट्विस्ट मी ऑलरेडी आणलाय. मी त्यांचं लग्न घडवून आणलंय जे पॉसिबल नव्हतं, म्हणजे कुणी विचार केला नसेल तर तेवढी युक्ती लढवली आहे रोहिणीने आणि त्यांचं फायनली लग्न झालंय. तर मग आता काय, आता पुढे जे काय आहे ते बोनस आहे सगळ्यांसाठी. अगदी, सर मला ना बिहाइंड द कॅमेरा एक गोष्ट कळली की यंग आई असं तुला म्हटलं जातं काहीतरी, त्या दोघांकडूनच मला कळली असं, याबद्दल काय सांगशील? नाही असं काही नाही आहे, मी त्यांची सगळ्यांची लहान बहीण आहे. हे जे 3 मुलं आहेत ना, मी यांची लहान बहीण आहे सेटवर, त्याच्यामुळे आई बहीण आहे हे काय असतं. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.